नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल स्टुडिओमध्ये। माझ्या कथा आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग वळूया कथेच्या वाचनाकडे। प्रीती तेना अँड इंटेन्स लव स्टोरी भाग 43। पण त्याआधी मागील भागात काय झालं याचा थोडक्यात आढावा घेऊया। मागील भागात हे काय, सिद्धार्थ त्यांच्या हाताला बघून म्हणाला, तू परत वर पळून गेलास म्हणजे? बाबा म्हणाले, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? सिद्धार्थ डोळे मोठे करून म्हणाला, अजिबात नाही, झोप आता, नाहीतर बाहेर लॉनमध्ये झोपावं लागेल, तेही थंडीत, बाबा त्याला थोपटत म्हणाले। सिद्धार्थने यावर कपाळावर हात मारून घेतला। या सगळ्या प्रकारात मध्यरात्र उलटून गेली होती, त्यामुळे पल्लवी पण झोपली असेल म्हणून पहाटे सिद्धार्थलाही झोप लागली। आता पुढे सकाळी सगळे उठून मस्त आवरून डायनिंग टेबलवर जमा झाले होते। रात्री उशिरा झोपल्याने सिद्धार्थला लवकर जाग आली नाही, बाबांनीही त्याला झोपू दिलं। ते त्याच्या आवरून हॉलमध्ये आले। वा वा, आज छोट्या सुनबाईच्या हातचा नाश्ता? बाबा ओठांवर जीभ फिरवत चेअरवर बसले। वहिनी, खूप मस्त झालाय हा शिरा, सुरभी म्हणाली। त्यांच्या आवाजाने सिद्धार्थची झोप चाळवली आणि तो उठून आळस देत बाहेर आला। गुड मॉर्निंग एव्हरीबडी, सिद्धार्थ आळोखे पिळोखे देत म्हणाला। उठलात राजे? विश्वासराव म्हणाले। येस डॅड, सिद्धार्थ म्हणाला। बाळा जा फ्रेश होऊन ये, मॉम म्हणाली। सिद्धार्थ म्हणाला। भाई पल्लू वहिनीने शिरा बनवला आहे, सुरभी लगेच म्हणाली। रिअली? सिद्धार्थ चमकून पल्लवीकडे बघत म्हणाला। हो, मधूसाठी, शेखर म्हणाला। मला पण हवा, सिद्धार्थ चेअरवर बसत म्हणाला। सिद्धार्थ अगोदर फ्रेश व्हा, पल्लवी सगळ्यांना वाढत होती ती सिद्धार्थला म्हणाली। येस डार्लिंग, आलोच, असं म्हणून सिद्धार्थ उठून जाणार तोच बाबांनी त्याला थांबवलं। ए, काय लावलंय सगळ्यांनी? बाबा मध्येच ओरडले। सगळेजण बाबांकडे काय झालं या आविर्भावात बघत होते, त्यांच्या काही लक्षातच नव्हतं। अरे विसरलात का, या घोड्याला घराच्या बाहेर काढलं आहे ना आपण, बाबा म्हणाले। त्यावरून सिद्धार्थने नाक मुरडलं। अरे खरंच की, माझ्या लक्षातच नाही आलं, आम्ही तर विसरलोच होतो, विश्वास म्हणाला। मी बरा विसरेन, चांगली अद्दल घडवली पाहिजे याला, बाबा म्हणाले। बाबा रात गई बात गई, जाऊ द्या ना, सोडा तो विषय, कॉन्सन्ट्रेट ऑन शिरा, सिद्धार्थ डोळे मिचकावत बाबांना लाडीगोडी लावत म्हणाला। तुला अजिबात मिळणार नाही, सकाळ झाली आता तू तुझं जाऊ शकतोस, बाबा ठामपणे म्हणाले। अहो बाबा, एवढ्या सकाळी मी कुठे जाऊ, राहू द्या ना इथेच, सिद्धार्थ म्हणाला। नाही, काल शारदा म्हणाली म्हणून तुला घरात घेतलं, आता अजिबात तुला एक मिनटही या घरात थांबता येणार नाही, बाबा म्हणाले। तुम्ही खरंच मला घरात राहू देणार नाही? सिद्धार्थ उठून उभा राहिला। अजिबात नाही, बाबा म्हणाले। ठीक आहे, मग हा शिरा आता कुणालाच मिळणार नाही, असं म्हणून सिद्धार्थ शिऱ्याचं मोठं बाऊल घेऊन बाहेर पळाला। अरे पकडा याला, सगळा शिरा घेऊन गेला तो, बाबा म्हणाले। मग काय, सुरभी, शेखर, विश्वास आणि बाबा सिद्धार्थच्या मागे शिरा दे म्हणून धावत होते। मधू, पल्लवी आणि शारदा त्यांच्या मागे येत दारात थांबल्या आणि समोर चाललेला खेळ एन्जॉय करत होत्या। सिद्धार्थ, विश्वास त्याच्या मागे पळत म्हणाले। येस डॅड, सिद्धार्थ पुढे पळत होता। शिरा दे, विश्वास म्हणाला। मिळणार नाही, सिद्धार्थ म्हणाला। सिद्धार्थ शिरा दे, माझ्या सुनबाईने बनवला आहे, बाबा धापा टाकत त्याच्या मागे पळत होते। माझ्या बायकोने बनवलेला शिरा मी अजिबात कुणालाही देणार नाही, सिद्धार्थ म्हणाला। गार्ड्स, शेखर ओरडला। सिद्धार्थ पटकन गाडीच्या टपावर चढला। गार्ड्स त्याच्या हातून बाऊल घ्या, बाबा म्हणाले। कुणी जरी बाऊलला हात लावला तर त्याची नोकरी गेली म्हणून समजा, अख्ख्या मुंबईत कुठेही दुसरा जॉब मिळणार नाही, सिद्धार्थ गार्ड्सला वॉर्निंग देत म्हणाला। गार्ड्स जागीच थांबले। ए, हे माझं घर आहे, इथे माझा हुकूम चालणार, बाबा कमरेवर हात ठेवून म्हणाले। रिअली? सिद्धार्थ हसत म्हणाला। गार्ड्स, बाबा चिडून म्हणाले। पण तिथे गार्ड्स होतेच कुठे, ते सिद्धार्थच्या धमकीला घाबरून लगेच आपापल्या जागी जाऊन उभे राहिले होते। बाबासाहेब भोसले, तुमचा हुकूम घरात, इथे बाहेर फक्त माझा, या सिद्धार्थ भोसलेचा हुकूम चालतो, सिद्धार्थ टपावर बसून शिरा खात म्हणाला। सगळे हताश होऊन त्याच्याकडे पाहत होते। तो जिंकलो याच आनंदात तो शिरा खात होता। अरे थोडा तरी दे, पळून पळून भूक लागली, बाबा ओठांवर जीभ फिरवत म्हणाले। ठीक आहे, मला घरात घ्याल ना मग, सिद्धार्थ म्हणाला। अजिबात नाही, बाबा तोऱ्यात म्हणाले। मग हा शिरा विसरा, सिद्धार्थही त्याच ॲटिट्यूडमध्ये म्हणाला। बाबा शिरा खाईपर्यंत हो म्हणा, नंतर काय करायचं ते करा, शेखर हळूच बाबांच्या कानात पुटपुटला। गुड आयडिया,
बाबा भुवया उंचावून म्हणाले, ठीक आहे तू राहू शकतोस घरात, आता दे तो शिरा इकडे. बाबा नाकमुरडत म्हणाले, अरे वा हा घ्या शिरा. सिद्धार्थ खुश होत बाऊल त्यांना देत म्हणाला, निघाता चोर गुठला. बाबा शिऱ्याचं बाऊल त्याच्यापासून हिसकावून घेत म्हणाले, बाबा धिस इज नॉट फेअर. सिद्धार्थ पायापटून रडकं तोंड करून म्हणाला, निघ निघ आणि तुझ्यापेक्षा बराच गोरा आहे मी, पुन्हा मला नॉट फेअर म्हणायचं नाही हा. बाबा शिरा खात ॲटिट्यूडने म्हणाले. सगळे पुन्हा त्यांच्यावर हसत घरात गेले. माझ्याशी स्मार्टनेस काय, आता बघा आता इथेच राहणार मी तुमच्या नाकावर टिचून, असं म्हणत सिद्धार्थ गेट बाहेर निघून गेला. सगळ्यांची छान नाश्ता केला. संडे असल्याने सगळे निवांत होते. 2-1 तासाने एक मोठा टेम्पो मॅन्शनमध्ये दाखल झाला. बाबा हा आवाज कसला हो, विश्वासाने बाबा पेपर वाचत बसले होते. काय माहीत, बाबा इकडे तिकडे पाहत म्हणाले, अहो बाहेर या जरा, शारदा आवाज देत म्हणाली. विश्वास आणि बाबा शारदाचा आवाज ऐकून लगेच बंगल्याबाहेर आले. काय झालं शारदा, विश्वास म्हणाले. अहो ते बघा, शारदा त्यांच्याजवळ येणाऱ्या टेम्पोला हात दाखवून म्हणाली. टेम्पोच्या टपावर सिद्धार्थ मोठ्या ऐटीत बसून होता. हा टेम्पो घेऊन का आलाय, बाबा विचार करत म्हणाले. बाबा हा खरंच घर सोडून तर जात नाहीये ना, शारदा काळजीने म्हणाली. छे त्याची बायको आपल्याजवळ असताना असा बरा जाईल, एक नंबरचा नौटंकी आहे, बाबा म्हणाले. टेम्पो लॉनमध्ये येऊन थांबला. सिद्धार्थ खाली उतरला. टेम्पोतून काही माणसे खाली उतरली. ते मोठे बांबू जाड रस्सी असं सामान खाली ठेवत होते. हा काय प्रकार आहे, बाबा त्याला थोडंसं जोरात म्हणाले. मी माझं घर इथे बांधत आहे, सिद्धार्थ म्हणाला. काय, विश्वास आश्चर्याने म्हणाले. यस डॅड. भैया जरा जल्दी करो, बहुत काम है, सिद्धार्थ बाबांना एक लूक देत म्हणाला. सिद्धार्थने त्याच्या रूमच्या एकदम समोर त्याचा टेंट उभारला. बाल्कनीतून पल्लवी त्याच्याकडे बघत होती. त्याने बेड सोफा टीव्ही गॅस काही भांडी सगळं काही आणलं होतं. सगळं सेट करून ती माणसे निघून गेली. मग कसं वाटलं माझं घर, सिद्धार्थ त्यांच्यासमोर पाय पसरून सोफ्यावर बसून म्हणाला. बाबांनी नाक मुरडलं आणि घरात निघून गेले. त्यांच्या मागे विश्वास आणि शारदा पण गेली. सिद्धार्थने बाल्कनीत उभ्या असणाऱ्या पल्लवीकडे पाहिलं आणि एक फ्लाइंग किस तिला दिली. पल्लवीने ती इकडे तिकडे बघत अलगद झेलली आणि गालावर हात ठेवला. मग सिद्धार्थने त्याच्या डाव्या छातीवर हात ठेवून डोळे मिटले. पल्लवी लाजली. सुनबाई, बाबांचा आवाज आला आणि पल्लवी दचकून आत पळून गेली. क्रूर सिंग, सिद्धार्थ पुटपुटला. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. सिद्धार्थ त्याचं जेवण बनवत होता. त्याने मुद्दाम मिरच्या तेलात टाकून सगळीकडे धूर पसरवला. सगळे खोकत होते. अरे गाढवा माझं घर ब्लास्ट करतो की काय, बाबा नाकावर रुमाल लावून त्याच्या जवळ आले. त्यांनी त्याचा गॅस बंद केला आणि पातेल्यात पाणी ओतलं. तुमचं घर ब्लास्ट झालं तर झालं, त्याला मी काय करू, मी काय उपाशी राहू का, भूक लागली आहे मला, जेवण बनवतोय, सिद्धार्थ म्हणाला. अरे गाढवा घरात तुझी गरोदर वहिनी आहे, तिला या मिरच्यांचा ठसका लागला म्हणजे, बाबा म्हणाले. त्याला तुम्ही जिम्मेदार आहात, मला घरात घ्या, हे सगळं आपोआप बंद होईल, सिद्धार्थ खांदे उडवत म्हणाला. विश्वास शेखर नाकाला रुमाल बांधून तिथे आले. तुला अजिबात घरात घेणार नाहीये मी, बाबा म्हणाले. मग मला माझं काम करू द्या. हो बाबाजूला, सिद्धार्थ पुन्हा गॅस पेटवत म्हणाला. मी काय म्हणतो बाबा, याला घरात जेवण नाश्ता अलाउड करा, म्हणजे याचा कुकिंग थांबेल आणि आपल्याला हा त्रास होणार नाही, शेखर म्हणाला. ठीक आहे, बोलावलं तेव्हाच घरात यायचं आणि खाऊन पिऊन गप्प या झोपडीत राहायचं. जरा जरी इकडे तिकडे नजर वर करून बघितली ना तर याद राख सभ्य माणसांचं घर आहे हे, समजलं, बाबा सिद्धार्थला सक्त ताकीद देत म्हणाले. त्याने लगेच नंदीबैलासारखी मांडव लावली. गुड, बाबा आणि बाकी मग निघून गेले. आता खाण्यासाठी अलाउड केलं, थोडे दिवस थांबा, बेडरूममध्ये पण अलाउड कराल, सिद्धार्थ त्यांनी गेलेल्या दिशेने पाहत खुनशी हसत म्हणाला. रात्री जेवण उरकून सगळे थोडा वेळ गप्पा मारून झोपायला निघून गेले. सिद्धार्थ टेंटमध्ये एकटाच बेडवर पडून होता. सिद्धार्थला पल्लवीची खूप आठवण येत होती. रोज तिला मिठीत घेऊन बिलगून झोपायची सवय जी लागली होती. लॉनमध्ये मच्छर खूप होते, त्यामुळे त्याला अगोदरच झोप लागत नव्हती. त्याने कंटाळून टीव्ही ऑन केला. टीव्हीवर रोमॅन्टिक मूव्ही सुरू होता. त्यात हिरो हिरोईनला भेटण्यासाठी शिडीने चढून तिच्या रूममध्ये जात होता आणि ते बघून सिद्धार्थच्या शैतानी दिमागात तोच आयडिया आला. त्याने टीव्ही तसाच हळू आवाजात सुरू ठेवला. बेडवर लोट ठेवून त्यावर पांघरलं, म्हणजे दुरून कोणी पाहिलं तर तोच झोपला आहे असं वाटावं. त्याने पल्लवीला फोन करून बाल्कनीत बोलावलं. ती तर त्याची वाटच पाहून होती. ती लगेच फोनवर बोलत बाहेर आली. मी शिडीने वर येतो, सिद्धार्थ तिला म्हणाला. सिद्धार्थ लागेल ना, पल्लवी म्हणाली. डोंट वरी, मी बऱ्याचदा ट्रेकिंगला गेलो आहे, मला असं वर चढायची सवय आहे. मी येईन, तू नको काळजी करू, सिद्धार्थ तिला म्हणाला. आणि तिने
खोमध्ये मान डोलावली. ठीक आहे, पण तरीसुद्धा हळू या हां, नाहीतर पडायचं लागेल तुम्हाला, पल्लवी पुन्हा काळजीने म्हणाली. येस बेबी, आय एम कमिंग. त्याने पटकन जाऊन पार्किंगमध्ये असणारी लांब शिडी घेतली आणि त्याच्या रूमच्या बाल्कनी खाली ठेवली. शिडी बरोबर बाल्कनीपर्यंत पोचतली होती. सिद्धार्थ ते पाहून भलताच खुश झाला. गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत तो शिडी चढायला लागला. वरून पल्लवी काळजीने त्याला हळू ये म्हणून वारंवार सांगत होती. तो बाल्कनीत पोचणारच होता की खालून कोणीतरी शिडी गदागदा हलवली. अरे कोण आहे, मी खाली पडेल ना, सिद्धार्थ घाबरून म्हणाला. चोर उधर खाली, बाबांचा आवाज आला. पल्लवी बाबांचा आवाज ऐकून पटकन रूममध्ये पळून गेली. बाबा परत शिडी हलवत होते. अहो बाबा काय करताय, पडेल ना मी, सिद्धार्थ शिडीला गच्च पकडून घाबरून म्हणाला. मग असं चोरासारखं चढायला कोणी सांगितलं होतं, उतर लगेच खाली, बाबा म्हणाले. ओके ओके थांबा ना, उतरतोय, हलवू नका, सिद्धार्थ म्हणाला आणि हळूहळू खाली उतरला. बाबा कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रोखून बघत होते. तुम्हाला झोप येत नाही का हो, बघितलं तेव्हा चौकीदार बनून फिरत असता, सिद्धार्थ डोळे गोल फिरवत बिचार तोंड करून म्हणाला. घरात एवढी सुंदर सुनबाई असेल आणि बाहेर तुझ्यासारखा चोर असेल तर या बाबासाहेब भोसलेला झोप कशी येईल, बाबा म्हणाले. क्रूर सिंग, सिद्धार्थ पुटपुटला. जा झोप तुझ्या झोपडीत, बाबा म्हणाले. झोपडी नाही, टेंट म्हणतात त्याला, सिद्धार्थ नाकमुरडत म्हणाला. वॉचमन, ही शिडी गॅरेजमध्ये टाकून गॅरेज लॉक कर आणि चावी मला आणून दे, चोरांचा काही भरोसा नाही, बाबा म्हणाले. बिचारा सिद्धार्थ पायापटत त्याच्या तंबूत जाऊन बेडवर आडवा झाला. या बाबांचं काहीतरी करावंच लागेल, हे काही मला असं सहजासहजी पल्लवीजवळ जाऊ देणार नाहीत, सिद्धार्थ बेडवर पडून विचार करत कूस बदलत होता. मग त्याच्या खुर्रापाती दिमागात एक आयडिया आली. त्याने एक फोन केला आणि शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ आपल्या वेळेप्रमाणे उठला आणि नाश्ता करायला मॅन्शनमध्ये गेला. बाबा त्याचे रात्रीचे कारनामे सगळ्यांना ऐकवत होते. तो गपचूप जाऊन डायनिंग टेबलच्या चेअरवर बसला. सगळे त्याची फजिते ऐकून ओढ दाबून हसत होते. गुड मॉर्निंग, अमित हातात काही फाईल घेऊन आत आला. अरे जावई बापू, या या, बाबा म्हणाले. सुरभी लाजली, अमितने त्यांना मिठी मारली. जावई बापू, हे कधी झालं, सिद्धार्थ आश्चर्याने लाजणाऱ्या सुरभीकडे बघून म्हणाला. आपण पुण्याला शिफ्ट झालो तेव्हा, परवा दोघांचा साखरपुडा आहे, पल्लवी हसून म्हणाली. मला कसं माहीत नाही, सिद्धार्थ आश्चर्याने म्हणाला. त्यासाठी घरात लक्ष असावं लागतं, तू बाहेर तोंड मारत होतास, तुला कसं कळणार, बाबा म्हणाले. त्यावर सिद्धार्थने नाक मुरडलं. सगळे अमितची आवभगत करत होते आणि ते बघून सिद्धार्थने पल्लवीला टेबला खालून हात पकडला. पल्लवीने चमकून त्याच्याकडे बघितलं. तो मात्र काहीच झालं नाही या आविर्भावात आपापलं खात होता. पल्लवी गालात हसली आणि हात तसाच त्याच्या हातात राहू दिला. बाबा आज सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग आहे, अमित म्हणाला. कशासाठी, बाबा शेखरकडे बघून म्हणाले. मला काही माहीत नाही, मी नाही ठेवली, शेखर लगेच म्हणाला. मग, विश्वास रोखून बघत होते. आपल्या सीईओने ठेवली आहे, अमित सिद्धार्थकडे बघून म्हणाला. आता सगळे सिद्धार्थकडे बघत होते. तो मात्र मस्त नाश्ता एन्जॉय करत होता. नॉट पॉसिबल, माझ्या क्लबमध्ये आज बॅडमिंटनची मॅच आहे, बाबा म्हणाले. मलाही काही एनजीओची कामं आहेत, विश्वास म्हणाले. भाई माझं कॉलेजला प्रोजेक्ट सबमिशन आहे, मी तर अजिबात येऊ शकत नाही, सुरभीसुद्धा म्हणाली. मी तर मधुला सोडून अजिबात कुठे जाणार सुद्धा नाही आणि तिलाही जाऊ देणार नाही, डॉक्टरांनी तिला रेस्ट सांगितलं आहे. सगळ्यांचं ऐकून सिद्धार्थ मीटिंग शार्प 12 वाजता सुरू झाला. जर कोणी आलं नाही तर त्यांना तशी नोटीस पाठवून सिद्धार्थने पल्लवीच्या पदराने तोंड पुसलं. बाय बेबी, सिद्धार्थने सगळ्यांसमोर तिच्या गालावर किस केलं आणि निघून गेला. पल्लवीने डोळे मोठे केले. अमित त्याच्या मागे पळाला. याची इतकी हिम्मत, तर त्यांना माझीच कंपनी आणि मलाच धमकी देतो, पल्लवीच्या पदराने तोंड पुसलं. बाय बेबी असं म्हणत त्याने सगळ्यांसमोर तिच्या गालावर किस केलं आणि निघूनही गेला. पल्लवीने तर भीतीने डोळेच मोठे केले आणि अमित त्याच्या मागे पळाला. याची इतकी हिम्मत, माझीच कंपनी आणि मलाच धमकी देतो, बाबा दात ओठ खात म्हणाले. नाहीतर काय, बापाला पण धमकी दिली, विश्वास आश्चर्याने म्हणाला. मी म्हणलं होतं ना तो काहीतरी कांड करणार, आता मधू ऑफिसमध्ये कशी येणार, शेखर म्हणाला. आणि मी जर कॉलेजला गेले नाही तर खूप ओरडा बसेल. मॉम प्लीज, मी नाही जाणार, सुरभी म्हणाली. आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे काम करू, ज्यांना मीटिंगला जाता येईल ते जा, यावर आता संध्याकाळी बोलूया, बाबा म्हणाले. सिद्धार्थ ऑफिसमध्ये पोहोचला
आज बऱ्याच दिवसांनी तो ऑफिसमध्ये आल्याने सगळे त्याला घाबरले होते. त्याची दहशतच होती तशी. शेखर सॉफ्ट नेचरचा असल्याने सगळे थोडे रिलॅक्स असायचे, पण सिद्धार्थ कामाच्या बाबतीत किती परफेक्ट आहे हे सगळ्यांना माहीत होतं. म्हणून सगळे आपापल्या कामात गढून होते. तो कोणत्या वेळी कोणती फाईल सांगेल सांगता येत नव्हतं. मीटिंगच्या वेळेप्रमाणे शेखर अमित ऑफिसमध्ये आले. सिद्धार्थ त्याच्या चेअरवर बसून सगळ्यांचं निरीक्षण करत होता. मिस्टर अमित, सिद्धार्थ म्हणाला. येस सर, अमित म्हणाला. बाकीचे मेंबर्स कुठे आहेत? सिद्धार्थ म्हणाला. पर्सनल रिझनमुळे आले नाहीत, अमित म्हणाला. ओके, त्यांना नोटीस पाठव, सिद्धार्थ म्हणाला. ए सिद्धार्थ, तू असं नाही करू शकत, शेखर म्हणाला. मी CEO प्लस MD आहे, मी काहीही करू शकतो, सिद्धार्थ म्हणाला. अरे मधू तुझी वहिनी आहे आणि प्रेग्नेंट आहे ती, ती हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाही आहे, शी नीड रेस्ट, शेखर म्हणाला. ठीक आहे, डायरेक्टरची जागा सोडायला सांग, सिद्धार्थ म्हणाला. शेखर आणि अमित चमकून एकमेकांना बघत होते. हे मात्र आता अति होते हां सिद्धार्थ, शेखर चिडून म्हणाला. तेच तर मी म्हणतोय भाई, हे आता खूप अति होते, बाबांचं खूप अति होते, तुम्ही त्यांना समजावून सांगायला नको का? सिद्धार्थ आता मेन मुद्द्यावर आला. म्हणजे तू बाबांमुळे ही मीटिंग घेतोयस तर, शेखर बारीक डोळे करून त्याच्याकडे बघून म्हणत होता. येस, ते मला आणि पल्लवीला भेटूही देत नाहीत, मग मीच का बायकोचा दुरावा सहन करू? थोडा त्रास तुम्हालाही व्हायला पाहिजे ना, सिद्धार्थ खांदे उडवत म्हणाला. अरे पण तुझ्या कर्माची फळं तू भोगत आहेस, त्याला आम्ही काय करू? शेखर म्हणाला. माझी मदत करा, मला पल्लवीला सोडून अजिबात राहायचं नाही, सिद्धार्थ म्हणाला. एक काम कर, तू तिला घेऊन पळून जा, अमित हसत म्हणाला. ती यासाठी तयार नाही, सिद्धार्थ नाकमुरडत म्हणाला. म्हणजे तुझा प्लान झाला होता तसा? शेखर आश्चर्याने म्हणाला. डेफिनेटली, सिद्धार्थ डोळे मिचकावत म्हणाला. मग आता? अमित म्हणाला. तुम्ही बाबासाहेब भोसलेंना समजावा, नाहीतर मी रोज मीटिंग ठेवून सगळ्यांना परेशान करेन, सिद्धार्थ म्हणाला आणि चेअरवर रेलून बसला. शेखर आणि अमित एकमेकांना पाहत होते. ठीक आहे, मी देतो तुझी साथ, शेखर म्हणाला. मी पण, अमितनेही होकार भरला. गुड, नाउ मीटिंग इज ओवर, सिद्धार्थ चेअरवरनं उठत म्हणाला. आता जमलोच आहोत तर थोडं बिझनेसबद्दल डिस्कशन करूया का? शेखर म्हणाला. सॉरी, माझ्याकडे टाईम नाही, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. अमित, माझ्या केबिन बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लाव, सिद्धार्थ बाहेर जात म्हणाला. डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड? तो कशाला? शेखर न समजून अमितला म्हणाला. पल्लवी आली आहे ऑफिसमध्ये, अमित हसत म्हणाला. काय भारी डोकं आहे यार, शेखर आश्चर्याने म्हणाला. रात्री 1 फोन करून माझी झोप उडवली याने या मीटिंगसाठी, अमित सुस्कारा टाकून म्हणाला. उगाच नाही बाबासाहेब भोसलेला टक्कर देतोय, शेखर हसत म्हणाला. टू बी कंटिन्युअर्ड. श्रोते हो, कथेच्या पुढील भागाचं वाचन येणाऱ्या पुढील भागात करूया. तोपर्यंत तुम्ही या भागावर कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.